आषाढ़ी एकादशी निमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ आता पुन्हा एकदा सज्ज झाले आहे। 2 वर्ष कोरोनाच्या संकटानंतर होणाऱ्या आषाढ़ी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे 4700 विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली। 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी इथल्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या 6 प्रदेशांमधून गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय। तर आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळानं कशी तयारी केली आपण पाहतोय। श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी 4700 विशेष गाड्या सोडल्या जातील। 6 जुलै ते 14 जुलै 2022 दरम्यान या सगळ्या गाड्या धावतील। वाखरी इथल्या रिंगण सोहळ्यासाठी 200 बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। औरंगाबाद विभागातून 1200 बसेस सोडल्या जातील। मुंबई विभागातून 500, नागपूर विभागातून 100 बसेस सोडल्या जातील। पुणे विभागातून 1200 आणि नाशिक विभागातून 1000 बसेस सोडल्या जातील। अमरावतीमधून 700 बसेसची तरतूद एसटी वारकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।